पारनेर तालुक्यातील भाळवणीमधील 10वा मैल येथे मुख्यमंत्री ग्राम सडक योजना एशियन बँक डेव्हलपमेंट अर्थसहाय्य अंतर्गत मंजूर राज्यमार्ग 58 ते हनुमानवाडी भाळवणी 2.36 किलोमीटरचा रस्ता मजबूतीकरण व डांबरीकरण करण्यासाठी 1,57,27,000 रुपये निधी मंजूर असलेल्या रस्त्याचे भूमिपूजन महाराष्ट्र राज्य विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजयराव औटी यांच्या शुभ हस्ते व जिल्हा परिषदेचे बांधकाम व कृषी समिती सभापती काशीनाथ दाते यांच्या अध्यक्षतेखाली झाले. यावेळी पंचायत समिती सभापती गणेश शेळके, शिवसेना उपजिल्हा प्रमुख रामदास भोसले, शिवसेना तालुका प्रमुख विकास रोहकले, युवासेना तालुका प्रमुख नितीन शेळके, पंचायत समिती सदस्य ताराबाई चौधरी, ढवळपुरीचे सरपंच राजेश भनगडे, उद्योजक पोपटराव चौधरी आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा सोहळा संपन्न झाला. यावेळी भाळवणीच्या सरपंच लीलाबाई रोहकले, उपसरपंच संदीप ठुबे, ग्रामपंचायत सदस्य कोंडीभाऊ तरटे, भागा रोहकले, ठकुबाई रोहकले, सीताराम रोहकले, मनीषा वांगुने, मंगल चेमटे, शांताबाई कपाळे, संदीप व्यवहारे, माजी चेअरमन गजानन रोहकले, मुरलीधर रोहकले, माजी सरपंच बबन चेमटे, ठकचंद रोहकले, बबन डावखर, राजू बाचकर, संतोष चेमटे, बबन वाबळे, राजू वाबळे, संपत वाबळे, गणपत रोहकले, किरण बाचकर, मंजाबापू चेमटे, अप्पादादा रोहकले, दादू पटेकर, बाबासाहेब रोहकले, बाळू नांगरे, मीराबाई वाबळे, सईबाई वाबळे, शांताबाई वाबळे, मनीषा मोळके, मनीषा रोहकले, मंदा रोहकले, दगडाबाई वाबळे, अलका भुजबळ, सविता रोहकले, शैला रोहकले, मंदा बाचकर, सविता भुजबळ, सुगंधाबाई भुजबळ, जाईबाई रोहकले, यमुना रोहकले आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपसरपंच संदीप ठुबे यांनी केले तर प्रास्ताविक सरपंच लीलाबाई रोहकले यांनी केले तर आभार तालुका प्रमुख विकास रोहकले यांनी मानले. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे मुख्य संपादक दत्ता गाडगे यांनी. पाहुयात. 9 मीटर रुंदीचा जर रस्ता होणार असेल तर डावेस ठिकाणी एक टेप घ्या 50 मीटरचा, 9 मीटरची रुंदी तुम्ही तिथं मात्र खळखळ करू नका. त्याही वेळेला सांगितलं काय होत, यापूर्वी मुख्यमंत्री व्हायला 28 नोव्हेंबर होऊन जायचं, 6वा महिना सरकार नक्की कोणाचं येणार तर येणारच नाही. आता अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये तयार झाली. कस तरी ते जमलं एकदाच तीन पक्षांचं चांगलं. जानेवारी फेब्रुवारी 2-1 महिने त्यांना काचा पुसा खडचा घासा मंत्रालयातल्या बंगल्याची पडे रंगवा, पडके बाजवा, भिंके रंगवा, असं कुठं थोडस उद्योग करायचा नाही, कोरापुरी करायची नाही. आणि म्हणून आता खरं म्हणजे ही गंमत मलाच पाहायला मिळणार. सरपंचांनी सांगितलं की पिण्याच्या पाण्यासाठीचे पायी टाकावे लागतील, ते खरंच टाकून घ्या. पण पिण्याच्या पाण्याचे टाकून प्रश्न सुटणार नाही. काही ठिकाणी विहीर इकडे आहे, वावर तिकडे आहे, ते 20-20 फुटाचे तुकडे टाकून घ्या. त्याचं डांबरीकरण करून ठेकेदार नगरला पोहोचायचं आणि तुम्ही लावायचे पाठीमा म्हणजे तरी पुन्हा तिसऱ्या तिसरी काय म्हणतात आपल्या तालुक्यातल्या काही लोकांना ते सांगणं काय मिळालं लस केल्यानंतर तुम्ही घरी नसेल काय म्हणतो काय अजून वाटत पाहून येत काही लोक तिसरी चौथी पाचवी नव्हतं की जेव्हा यायला आमचं बरं होतं. धंद्या गोळा करतेत, कोणाच्या घरी जाते, कोणी मोबाईलला लोकांची मला पोरे ते शहराला ते भीक नको कुठला आवडा असं म्हणायची वेळ. आपल्याला काय घेणे ते आपण काय कोणत्या दारात जात आलो होतं कोणा तुमच्याकडे पैसे वाय करा. कोरोनाने आपलं संपूर्ण अर्थ खात्याचं नियोजन कोलमडलं, सगळे कारखाने बंद झाले, दुकानदारे बंद झाल्या, सरकारला आणि आपलं सगळं ठप्प झालं. आणि सरकारच्या तिजोरी म्हणजे कराच्या रूपाने जमा होणारा पैसा हा थांबला. आता हे चालवायचं कसं ह्याच्यातच मुळात एक तीन जण तीन दिवस रकमंड असलेलं सरकार आता तुम्ही बघताय सगळं वाचताय. पण माझ्या डोक्याला त्याविषयी सातत्यानं होतं की हे एशियन डेव्हलपमेंट बँकेचं विस्तारायचं कसं तरी मागे लागलं. तर आपण शब्द दिला आणि दिलेला शब्द पूर्ण केला पाहिजे. आणि मग कोणालाही या कानाची त्या कानाला खबर लागू न देता समोर होती
एक मोठं संकट आपल्या देशावर जगातल्या 87 देशांमध्ये सगळं आलं आणि त्यातून शेवटी सरकार एक आहे विश्वस्ताची भूमिका. सरपंच तुमच्या सगळ्यांच्या विश्वस्त आहे, तुमचा सरपंच तुमच्या सगळ्यांचे विश्वस्त आहे, तुम्ही विश्वासानं गाव त्यांच्या ताब्यात दिले. आम्ही जे काही घरपट्टी भरू, पाणीपट्टी भरू, राज्य सरकार जिल्हा नियोजन म्हणून तुम्हाला मी पाठवती, पंचायत समितीचे सभापती काही तुम्हाला चार गोष्टी दिसतील, त्याचं चांगलं नियोजन करा, त्याचा फायदा घ्यावा लागेल. हे कारण सरपंच रूप सरपंचाचं असतं, तसं सरकार असतं. आणि मग एशियन डेव्हलपमेंट बँकेचं कर्ज आता घ्यावं घेऊ नये, पण ती बँक तरी आता नीट करायची, सरकारनं भरावं लागेल. महाराष्ट्र प्युअर काळीस आहे, संपूर्ण शिवार काळा आणि त्या काळ्या मातीतून हा रस्ता येत असल्यामुळं त्याच्यावर किती वेळा खडीकरण केलं आणि किती वेळा भरून टाकला तर तो दरवर्षी खचणार होता. अशा पद्धतीचं भौगोलिक परिस्थिती या रस्त्याची होती आणि मग त्याच वेळेस तुम्ही सर्व भावनेकरांनी साहेबांना विनंती केली होती की अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी माय भूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.